साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडनं येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झालाय. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले. साताऱ्याहून नारळ घेऊन जाणाऱ्या तामिळनाडूतील ट्रकचे उतारावर नवले पूल आणि वडगाव पुलादरम्यानच्या विश्वास हॉटेलसमोर ब्रेक फेल झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या वाहनांना अक्षरशः चिरडले. त्यामध्ये एक दुचाकी, दोन कार आणि दोन रिक्षा आणि एक मिनी ट्रकचा समावेश आहे. या अपघातात दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाली अशी माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे. अपघातामध्ये 8 वाहनांचे 4 कार होत्या, 6 सीटर होत्या आणि 2 टँकर होत्या. आणि यामध्ये जवळजवळ 8 ते 9 रिक्षा होते जे जखमी झाले. त्यात 1-2 जण गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे. मग हॉस्पिटल आणि इतरत्र उपचार चालू आहे.